टेंशन ना। आज गुरुवारी सकाळी आणि आज सकाळी दोन्ही दिवस कळवा रेल्वे स्टेशन वरती हजारोंच्या संख्येने रेल्वे प्रवासी एकत्र आले व हळूहळू त्यांचा उद्रेक आता बाहेर पडताना दिसतोय। मी आपल्या माध्यमातून महाराष्ट्राला सांगू इच्छितो की ज्या लोकल ट्रेन पूर्वी वापरल्या जायच्या त्या लोकल ट्रेनची फ्रिक्वेन्सी कमी करण्यात येत असून एसी ट्रेनची फ्रिक्वेन्सी वाढवण्यात येत आहे। त्याच्यामुळे घडतं आहे असं की एसी ट्रेनचा जर प्रवास करायचा असेल तर कळवा ते ठाणा आणि ठाणा ते कळवा एक दिवसाचं तिकीट 200 रुपये आहे आणि महिन्याचा पास कळवा ते CSMT आणि CSMT ते कळवा हा 215 रुपये इतका महागडा एसीचा प्रवास आहे। कळवा आणि मुंबऱ्यामध्ये चौथा आणि पाचवा तिसरा आणि चौथा प्लॅटफॉर्म केला त्याच्यावरती एकही लोकल थांबत नाही। कळवा आणि मुंबऱ्यामध्ये लोकल न थांबवण्याची फ्रिक्वेन्सी वाढली आहे त्यामुळे लोकांना गाड्यांमध्ये चढता येत नाही। मागच्या 3 महिन्यामध्ये 170 लोक मृत्यूमुखी पडली आहेत आणि मी जे एसी ट्रेनचं सांगतो आहे हे एसी ट्रेनचं दुःख फक्त कळव्या मुंबऱ्यापुरतं मर्यादित नाही तर मुंबई भर एसी लोकलच्या विरोधात लोक नाराज आहेत की एसी ट्रेन परवडत नाही। एकीकडे एसी ट्रेनची संख्या वाढवली जाते आणि सर्वसामान्यांना उपयोगात असणाऱ्या गेल्या अनेक वर्षांच्या ट्रेन्स कमी केल्या जात आहेत। आज मी शासनाला सांगितलं की ह्याच्यात लक्ष घाला नाहीतर हा टाइम बॉम्ब आहे, हा बॉम्ब मुंबईत फुटल्याशिवाय राहणार नाही। प्रचंड नाराजी आहे लोकांमध्ये रेल्वेच्या एकूण कारभाराविषयी आणि आमचं स्पष्ट मत आहे की तुम्हाला जर प्लॅटफॉर्म वापरायचेच नव्हते तर तुम्ही प्लॅटफॉर्म घातलेत कशाला, रेल्वे रूळ वाढवलेत कशाला। 180 लोक मरणं ही काही चांगली गोष्ट नाही। ह्या मृत्यूंना जबाबदार रेल्वे प्रशासन आहे, रेल्वे प्रशासनाने ह्याची नोंद घ्यावी अन्यथा आम्हाला रेल रोकोशिवाय पर्याय राहणार नाही। साहेब ज्यावेळेस स्टोरी केली आहे एसी लोकल संदर्भात तर रेल्वेचं PRO शिवाजी तुकाराम असं म्हणतात की आम्हाला स्वागत होतं बदलापूरची वगैरे जी लोक आहेत एसी लोकल वाढायचं त्यांनी मागण्या केल्या होत्या। माझं म्हणणं आहे की आम्ही एक दिवशी रेल्वे रोको करतो, तुम्ही बघा किती लोक एसी रेलच्या विरोधात उभे राहतात मग तुम्ही निर्णय घ्या। एसी लोकलमध्ये असतात 10 लोक आणि प्लॅटफॉर्मवर उभे असतात 1000 लोक, एवढं जर तुम्हाला कळत नाही तर तुम्ही आंधळे आहात का? 200 रुपयाला एक दिवसाचं तिकीट आणि 215 रुपयाला महिन्याभराचा पास। 200 रुपयाला एक दिवसाचं तिकीट महिन्याभर, अहो मी साध्या ट्रेनचं सांगतो, साध्या ट्रेनचा महिन्यात भराचा पास 215 रुपयाला आहे आणि दिवसाचं तिकीट 200 रुपयाला आहे, कोणाला परवडेल? अहो पास सोडून द्या, पास कोण काढेल एसीचा? मला कारवाई नाही, ह्याच्या पुढे जे आंदोलन होईल ते भूतोना भविष्य ते होईल हे मी अगदी इशारा म्हणून समजा। कारण का मी जे बघतोय, मी असा रागवलेला प्रवासी मी बघितलेला नाही माझ्या आयुष्यात। जे कुठलाही नेता नसताना आंदोलन करतात ते आंदोलन फार उग्र असतं हे लक्षात ठेवा। मी पक्षविनिवेश बाजूला ठेवून विधानसभेत बोललेलो आहे, मला राजकारण करायचं नाही, पण जे मृत्यू होत आहेत जे बिचारे अपंग होत आहेत त्याची जबाबदारी कोण घेणार? 180 जणांचा मृत्यू हा मनाला वेदना देणारा आहे। कळव्यामधल्या मुंबऱ्यामधल्या प्रवाशांचा नाही हा प्रश्न, रेल्वे प्रवाशांचा आहे। जोपर्यंत रेल्वेचे रेल रोको होत नाही तोपर्यंत रेल्वेला जाग येत नाही आणि आमच्या कळव्या आणि आमच्या मुंबऱ्यातनं दिव्यातनं सगळ्या एक्सप्रेस आणि मेल जातात। उद्या असं न हो की आम्ही एक्सप्रेस आणि मेल अडवू, आणि जर तुम्हाला एवढाच रेल ट्रॅफिकची अडचण वाटते तर ह्याच्या पुढे मेल आणि एक्सप्रेस कल्याणला टर्मिनेट करून टाका।
म्हणजे रेल आणि एक्सप्रेस म्हणजे मेल आणि एक्सप्रेसचा भार मुंबईवर पडणार नाही आणि मुंबईची लोकलची संख्या तुम्हाला वाढवता येईल. हेच म्हणलं होतं ना, जेव्हा नवीन ट्रॅक होईल तेव्हा लोकलचं जो हे होतं त्यांनी सांगितलं एक आणि केलं भलतंच. तुम्ही सगळ्या जेवढ्या मुंबईकडे येणाऱ्या गाड्या आहेत तेवढ्या एकतर बोरिवलीला किंवा एकतर कल्याणला टर्मिनेट करा आणि बोरिवली ते चर्चगेट आणि कल्याण टू CSMT हा जो ट्रॅक्स आहेत हे फक्त लोकल ट्रेनसाठी वापरा आणि सर्वसामान्य वापरत असलेल्या साध्या गाड्या कमी करू नका. AC गाड्या वाढवायच्या तर वाढवा, पण कुठलीही गाडी जी सर्वसामान्यांसाठी आहे त्याची फ्रिक्वेन्सी अजिबात कमी होता कामा नाही. एक आंदोलनाबद्दल रेल्वेचं जे म्हणणं होतं, ते म्हणतात की रेल्वे गाडी थांबून निदर्शन करणं चुकीचं आणि बेकायदेशीर आहे आणि जवळपास 20 मिनिटं कळवा कारशेडच्या बाहेर गाडी थांबवली होती, शहर पोलिसांकडे आम्ही त्यावेळेस कारवाई झाली. असं आहे की जर लोकांना चढता येतच नसेल तर रेल्वेची गरज काय? आम्हाला चढणं आमचा अधिकार आहे, आम्ही पास घेतो, आम्ही पैसे देतो, आम्हाला जागा मिळाली पाहिजे. तुम्ही आम्हाला मृत्यूच्या दारात ढकलतायत, लाज नाही वाटत या रेल्वे अधिकाऱ्यांना असं बेशर्मासारखं उत्तर द्यायचं? लोक काय सुखुशीने जात नाही आंदोलनामध्ये, एक दिवस दांडी मारावी लागते एक आंदोलन केलं की. आज मी जेव्हा सकाळी आलो तेव्हा माझ्या ऑफिसला 200 लोक बसलेली होते, ते नाही कामावर गेले. आज यांना काय जातं? हे AC ट्रेन येऊन बसतात त्या VT चक्को मस्त AC केबिनमध्ये, यांचं काय जातं बोलायला? त्या गरीब माणसाचं काय? ज्याला म्हणजे बायका कधीतरी येऊन बघा, तुम्हाला पत्रकारांना मी आमंत्रित करेन एक दिवशी, त्या कळवा आणि मुंबऱ्यामध्ये बायका आणि पुरुष चढतात कसे ते बघा. म्हणजे अशा 2 बोटांवर उभे असतात, हे 2 बोटं गेले तर याला मेला, त्याच्या मरणाची काय काळजी नाही. जे कोणी अधिकारी बसलेले असतात, मी त्यांची परवा केबिन बघितली, DRMची आपल्या मुख्यमंत्र्यापेक्षा मोठी केबिन आहे त्यांची. आपल्या मुख्यमंत्र्यांची केबिन खूप छोटी आहे DRM रेल्वेच्या केबिनपेक्षा. एवढा ऐशरामात जगत असतात ते रेल्वेचे अधिकारी. आणि गरीब माणसाचा, मुंबईकरांचा, ठाणेकरांचा, पालघरवासियांचा जीव जातो आहे याची खंत मला नाही तर तुम्हालाही असायला हवी, कारण का तुम्ही पण रेल्वे प्रवास करत असणार. किंवा तुम्ही स्वतःहून या आंदोलनात उतरा, समर्थन करू नका, किदान खऱ्या बातम्या तरी द्या. रेलवे के जो खास करके AC का जो रेट है काफ़ी बड़ा है, आम आदमी सफ़र नहीं कर पाता, आपने इस मुद्दे को उठाया, क्या कहना है? देखिए, मेरे नज़र में आया है कि पिछले 2 दिनों से लगातार, यानी पिछले गुरुवार को और आज की सुबह, हजारों की तादाद में लोग कलवा में निकल के आंदोलन कर रहे हैं. उनका कहना यह है कि हमको गाड़ी में चढ़ने के लिए जगह ही नहीं मिलती है. दूसरी चीज़ यह है कि ये देखा गया है कि AC रेल बढ़ रही है, और जो रेल हमने हमारी ज़िंदगी में देखी है, जिंदगी भर जिससे हमने जर्नी की है, उनकी संख्या कम होते जा रही है. एक तरफ महंगाई बढ़ रही है तो दूसरे तरफ आपके जानकारी के लिए मैं बताता हूँ कि मुलुंड से लेके CSMT और CSMT से लेके कलवा, कलवा से CSMT और CSMT से कलवा, ये रिटर्न जर्नी AC लोकल की पड़ती है 200 रुपये में, और महीने भर का साधा लोकल जो है, जो सिंपल लोकल है, उसका खर्चा आता है पास का 215 रुपया. तो एक तरफ एक दिन की AC ट्रैवल और एक तरफ एक महीने का पूरा रेल प्रवास, इसकी कोई तुलना ही नहीं हो सकती. ये तो अत्याचार है. और एक तो हम रेलवे को पास पैसे देते हैं तो सेफ जर्नी हमारा हक है. पिछले 3 महीनों में 180 लोगों की मौत हो गई है. क्या गरीबों की मौत नहीं होती क्या? क्या गरीबों की जान नहीं होती क्या? रेलवे प्रशासन पत्थर के जैसा बैठा है, उनको ना दुख है ना सुख है. ये बात बड़ी गंभीरता से ली जाए. ये कभी बॉम्ब स्फोट हो सकता है, क्योंकि लोग अब सहनशीलता के बाहर चले गए. जो लोग आपको रास्ते पर दिखाई देते हैं वो कोई नेता के कारण नहीं, उनको होने वाले कष्ट के कारण ये लोग नीचे उतरे हैं. इनको अगर न्याय नहीं मिलेगा तो बंबई में बड़ा आंदोलन खड़ा हो सकता है. सवाल आ रहा है कि मुंबई को लेकर थ्रेट आया है सामने, पुलिस कमिश्नर्स को मैसेजेस आए हैं, क्या लगता है सुरक्षा व्यवस्था को लेकर फिर मुंबई कहते हैं? अरे पर किसने मैसेजेस भेजे ये तो पुलिस बताए. अरे अगर मुंबई पुलिस को मैसेज आ रहे हैं और मुंबई पुलिस को डरा रहे हैं तो आम आदमी का क्या होगा?
मुंबई पुलिस को मैसेज आते हैं, कहाँ से आते हैं, किसने भेजे हैं, ये बड़ा गंभीर सवाल है, उसका जवाब पहला मिलना चाहिए ना। ट्रैफिक कंट्रोल को सारे मैसेजेस, अरे कहीं से भी आए लेकिन उसको टैप तो करना चाहिए ये मैसेज कहाँ से आए हैं। और ये बात बाहर आना कि हमको धमकियाँ दी जा रही है, अगर पुलिस को ही धमकियाँ दी जा रही है और पुलिस ही बाहर बात बता रही है तो आम आदमी कैसा सुरक्षित महसूस करेगा। हो हे आले कुठनं, हे आले कुठनं हित कळलं पाहिजे। पोलिसांनाच धमकीचे मेसेज यायला लागले तर मुंबईकर कुठे सुरक्षित आहे मग, आणि या बातम्या बाहेर येतात कशा। पोलिसांची सुरक्षितता धोक्यात आहे ही बातमीच मुळी मनाला अस्वस्थ करणारी आणि सर्वसामान्यांविषयी भय निर्माण करणारी आहे। सर काही दिवसांपूर्वी अजित पवारांच्या बाबतीमध्ये जलसिंचन मोटार संदर्भात मोहित कंबोज यांनी ट्विट केलं होतं, आज रोहित पवारांना असं आहे की तुम्ही तुम्ही असं आहे की तुम्ही पतंग उडवणारा आणि पतंग ह्याच्यामध्ये संबंध ठेवून पतंग उडवणाऱ्यांनी पतंग उडवायला सुरुवात केली की तुम्ही तुमचे कॅमेरे पतंगीच्या मागे लागायला लागतात। त्याला उडवा देऊ ना पतंग, त्याचा शौक आहे तो। एक सवाल ये भी है कि अहो किती काव्यात्मक आहे ते, महाराष्ट्राचं कवी मन बघा, आमदारांचं कवी मन बघा। आज नवीन घोषणा दिली काय, 50 खोके 50 खोके गद्दार बोके एकदम ओके। आता हे कवी मन आहे, महाराष्ट्राच्या अणुरेणूत कवी कसे भरलेले आहेत हे दिसतं ना पायऱ्यांवरनं, त्याचं कौतुक करा। आता ते महाराष्ट्राला कळते, ते तुम्हाला कळत नसेल तर दुर्दैव आहे। एक सवाल ये है कि जिस तरह से हाउस के अंदर जैन फाउंडेशन ब्लैक मेटे के बारे में जानकारी देते हुए ये बताया कि सीआईडी लेवल एडीजी लेवल की जांच की जाएगी, इस पर आप देखो ऐसा है कि उनके मौत के ऊपर जो बातें हो रही है उस बातों को मद्देनज़र रखते हुए अगर होम मिनिस्टर जी ने ये कहा है तो उनको उनका काम करने देना चाहिए, जांच होनी चाहिए। उन्होंने कहा है जांच करेंगे तो जांच होनी चाहिए। आवर साहब एक लोकलच्या संदर्भात आपण बोलत होतात, जसं ठाणे डोंबिवलीमध्ये तळमुंबला दिवा या तीन स्टेशनवरती प्रचंड गर्दी बघायला मिळते, त्या संदर्भात काही वेगळी मागणी घेऊन माझा पहिल्यापासूनची मागणी आहे की दिवा टर्मिनेटिंग लोकल सुरू करा। ज्या फास्ट ट्रेन्स आहेत त्या कळवा आणि मुंबऱ्यामधल्या तिसऱ्या आणि चौथ्या प्लॅटफॉर्मवर उभ्या करा। तुम्ही फास्ट ट्रेन सुरू कराल आणि कळवा दिवा कळवा मुंबरा बायपास करून जर गाड्या जाणार असतील तर ती गर्दी कधीही कमी होणार नाही, ती वाढतच जाईल। कारण का कळवा मुंबरा दिवा ही वाढणारी शहरं आहेत, त्यांची लोकसंख्या वाढती आहे। लोकसंख्येच्या प्रमाणामध्ये रेल्वेच्या फेऱ्या वाढल्यात का नाही, कमी झाल्या आहेत, ह्याचा कोणीतरी अभ्यास करून त्यावरती आवश्यक ती कारवाई करण्याची गरज आहे। कॉमेडियन मुनव्वर फारुकीचा काल वायजी चव्हाण सेंटर इथं कार्यक्रम होता, मुनव्वर फारुकी त्याचा कॉमेडियनचा कार्यक्रम होता, त्या कार्यक्रमाला परवानगी दिलेली नाही कारण कायदा आणि सुव्यवस्थेचा विषय निर्माण होऊ शकतो अशा पद्धतीचा पोलीस। कारण का आता हसण्यावर बंदी आहे ना देशामध्ये, हसण्यावरती अलखित बंदी आहे, त्यामुळे आता हसण्यावरतीच बंदी असेल तर काय करायचं, हसू द्यायचं नसेल तर त्यांच्यावर बंदी आणायला पाहिजे, साधा सोपा उपाय। एक सवाल और है, कल देवेंद्र फडणवीस ने टीपू सुल्तान और सावरकर को लेकर स्टेटमेंट दिया, उनका मैंने उनका स्टेटमेंट पढ़ा नहीं, पढ़ के जरूर इसके ऊपर बात करूंगा। 0.5 टाइप करो, सक्सेस करा, घंटी के बटन टिक करा, लाइक करा और शेयर करा।